ज्ञानरचनावादी साहित्य निर्मिती। शिक्षणात काही अमूर्त संकल्पना असतात, त्या स्पष्ट होण्यासाठी तसेच विकसित होण्यासाठी मूर्त वस्तूंचा आधार घेऊन टप्प्याटप्प्याने अमूर्ताकडे सरकत जावे लागते। मुलांना व्याख्यानापेक्षा शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून शिकवले तर ते चिरकाळ लक्षात राहते। शिक्षक हा शिकण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणारा सुलभक आहे। रचनावादामध्ये विषयाला व विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून मुलांच्या भावविश्व व पूर्वानुभवाचा विचार करून मुलांना शिकताना साहित्य आपलेसे वाटावे याकडे शैक्षणिक साहित्य निर्मिती करताना भर देण्यात आला आहे। यामध्ये माझे सहकारी साधन व्यक्ती विष्णू पाटील, शैलेंद्र पाटील, विनायक पाटील, जगन्नाथ चोरघे व योगिता चौधरी यांची नेहमीच मोलाची साथ असते। केंद्रस्तरावरील ज्ञानरचनावादी कार्यशाळेनंतर तालुक्यातील विविध शाळांवर जाऊन तेथील शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने रचनावादी साहित्य तयार केले। भिवंडी तालुक्यातील नांदीठणे, कालवार, शेलारपाडा, ओवळी, वळपाडा, ठाकराचा पाडा, आवळे, घोळवस्ती इत्यादी ठिकाणी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य तयार केले। साहित्य तयार करताना परिसरातील सहज उपलब्ध वस्तूंचा अधिकाधिक वापर केला। या माध्यमातून मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होते व स्वयं अध्ययनाची प्रेरणा मिळते।